उन्हाळा स्पेशल आपण फटाफट बनणारं हे जेवण बनवतो या आहे यामध्ये कैरीची चटणी आहे कोशिंबीर आहे सोलकडी आहे थंडगार असा दही भात आहे त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये नाचणी आवर्जून खावी यासाठी नाचणीचं आपण हे मस्त जाळीदार घावण केलं आहे अतिशय रुचकर आणि सात्विक असं हे जेवण आहे मुख्य म्हणजे फटाफट बनवून तयार होता अतिशय चटपटीत लागतं नमस्कार मी मधुरा मधुरा रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण उन्हाळा स्पेशल जेवण कसं बनवायचं ते बघूयात आणि हे जेवण असं असेल की उन्हाळ्यामध्ये उष्णता खूप असते तर शरीराला थंडावा मिळावा जे आपण अन्न खातो त्यातून थंडावा मिळावा अशा पद्धतीचं आपण जेवण बनवतोय तर सगळ्यात आधी Uh, कैरीची चटणी करतोय उन्हाळा आहे तर कैरीचं थोडंफार काही ना काही बनवलं जातच तर इथे दोन कैरी मी घेतलेली आहे कैरी पाण्यामध्ये घालून स्वच्छ धुवून घ्यायची धुतलेली कैरी सुती कापडावर घ्यायची आणि पुसून घ्यायची आता कैरीचं साल काढून घ्यायचं व्यवस्थित साल काढलेल्या कैरीच्या फोडी करून घ्यायच्या कैरीच्या फोडी करून झाला की कांदा घ्यायचा कांद्याच्याही साल काढून त्याच्या मोठ्या मोठ्या फोडी करून घ्यायच्या आता हे मिक्सरमध्ये फिरवून घेऊयात पण हे रेसिपी व्हिडिओ आवडले तर इथे ना खाली राईट साईडला सबस्क्राईब म्हणून एक लिहिलेलं असेल तिथे क्लिक करा आणि मधुराज रेसिपी मराठीला नक्की सबस्क्राईब करा मिक्सरच्या भांड्यामध्ये कांद्याचे तुकडे घ्यायचे त्यामध्ये कैरी घालायची चिरून घेतली त्यामध्ये दोन लसूण पाकळ्या त्याचबरोबर चवीपुरतं मीठ आणि गूळ पावडर घालायची एक पाव कप आणि इथे मी लाल तिखट वापरते मधुराज रेसिपीचं लाल तिखट आहे कसं कुठं ऑर्डर करायचं खाली लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे रंग खूप सुरेख येतो आणि पदार्थ किंवा ती लाल तिखट आहे ना पचायला फार हलकं जातं तिखटपणा ऍड नाही करत क्या बात आहे काय सुंदर रंग आलाय यामध्ये भाजलेला शेंगदाण्याचा कूट घालायचा आणि पुन्हा एक्झ्यूज करून घ्यायचं आता हे तयार चटणी एका डिश किंवा बाऊलमध्ये काढून घ्यायची काय मस्त दिसते चटपटीत यावर चुरचुरीत फोडणीसाठी तेल गरम करायचं त्यामध्ये मोहरी चिरं हिंग घालायचं आणि कडीपत्ता घालायचं आणि ही तयार चुरचुरीत फोडणी आपल्या चटपटीत कैरीच्या चटणीवर घालूयात आहा जबरदस्त आता झटपट अशी बनणारी काकडीची कोशिंबीर बनवूयात काकडी घेतली आहे सोलून घ्यायची काकडी सोलून झाली की देठाकडचं पोर्शन काढून घ्यायचं आणि किसणी घेऊन जितकी शक्य असेल तितकी लांब लांब अशी किसून घ्यायची काकडी दही घ्यायचं त्यामध्ये आपण मिरचीचा ठेचा घालतो आहे त्याचबरोबर काळं मीठ कोथिंबीर बारीक चिरलेली आणि यामध्ये घालतोय साखर चवीपुरती आणि भाजलेला शेंगदाण्याचं कूट हे सगळं व्यवस्थित एकत्र मिक्स करून घ्यायचं हे छान एकजीव झालं की यामध्ये ही जी किसलेली काकडी आहे ही घालायची आणि हेही पुन्हा मस्त एकत्र करून घ्या मस्त थंडगार अशी काकडीची कोशिंबीर बनवून तयार आहे आता आपण बनवूयात कढी ही फटाफट बनणारी रेसिपी आहे तर इथे मी नारळाचं दूध घेतलं अर्धा नारळ घेतलं आणि त्याचं दूध काढून घेतलेलं आहे पारंपरिक पद्धतीने सोलकढी कशी बनवायची नारळाचं दूध कसं काढायचं हे सगळे डिटेल्सची असणारी रेसिपी uh, लिंक खाली मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते नक्की चेक करा आता या नारळाच्या दुधामध्ये आपण घालतो आहे एक पाव कप कोकमचं आगळ कोकमचं आगळ बाजारात विकत मिळतं कोकम सिरप असंही म्हणतात याला पण यामुळे काय होतं ना एकतर रंग छान येतो या क सोलकढीला आणि चव आणि एकतर फटाफट बनवून तयार होते यामध्ये मिरचीचा ठेचा एक पाव चमचा लसणाचा ठेचा अगदीच कमी कमी घ्यायचं आहे खूप स्ट्रॉंग करायची असेल तर जास्त घाला पाव चमचा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आणि हे मिक्स करूया सोलकडी बनव त्या आता बनवूयात थंडगार असा आणि झटपट बनणारा आणि खाल्ल्यावर असं मस्त वाटणारा दही भात तर इथे एक कप दही मी घेतलेलं आहे यामध्ये आपण घालूयात मिरचीचा ठेचा आलं आणि मिरची मिक्सरमध्ये वाटून त्याचा ठेचा तुम्ही इथे वापरू शकता मीठ हे सेंदो मीठ आहे त्यामुळे असं गुलाबी दिसतं तुम्ही रेग्युलर मिठाई वापरू शकता साखर आणि आलं एकतर किसून तुम्ही घालू शकता पण मला काय होतं ना आलं दाताखाली आलेलं आवडत नाही पण ते ॲट द सेम टाईम खूप रिफ्रेशिंग असते त्याच्याचं मग मी काय करते ना आलं असं किसून घेते आणि त्याचा असा रस काढून घेते याने काय होतं आल्याची चव छान उतरते ॲट द सेम टाईम त्याचे पीसेस दाताखाली येत मध्ये घालायची बारीक चिरलेली कोथिंबीर आणि हे छान असं व्यवस्थित एक्जीव करून घ्यायचं चा, छान क्रीमी मिश्रण तयार झालं पाहिजे आता यामध्ये आपण घालतोय भात तर हा जरा मऊ भात आहे दही भाताचा अभावत आहे ना हलकासा मौसूद असा शिजवून घ्यायचा आता हा भात या दह्याच्या मिश्रणात घालून छान हे मिश्रण आपण एक्जीव करून घेणार आहोत छान एक संद करून घ्यायचं आणि हे मिश्रण छान व्यवस्थित एक्जीव झालं की यावर चुरचुरीत फोडणीसाठी तेलामध्ये मोहरी घ्यायची मोहरी छान तडतडली की जिरं घालायचं त्याचबरोबर चिमुटभर हिंग कढीपत्ता आणि सुकी लाल मिरची आणि त्यानंतर यामध्ये घालायचं काजूचे तुकडे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर काजूला हलकासा सोनेरी रंग आला की फोडणी तयार आणि ही तयार फोडणी आपण घालतो आपल्या थंडगार दही भातावर आहा जबरदस्त दिसतं हे भन्नाट आता आपण अगदी फटाफट बनणारा नाचणीचा डोसा करूयात तर सगळ्यात आधी इथे एक कप नाचणीचं पीठ घ्यायचं यामध्ये एक चमचा तांदळाचं पीठ घालायचं एक चमचा बारीक रवा चवीपुरतं मीठ मिक्स करूया आधी यामध्ये एक कप पाणी मी घालते आता यामध्ये अर्धा कप आणखी मी पाणी घालते आता यामध्ये आपण लिंबाचा रस घालतो आहे नाचणीमध्ये आयनचं प्रमाण खूप असतं कुठलाही आपण रिच पदार्थ खातो तर त्यामध्ये थोडासा आंबटपणा घालावा म्हणजे मग तो त्याचं आयन आहे ते छान ॲब्झॉर्ब होतं बॉडीमध्ये शरीरामध्ये त्यामुळे लिंबाचा रस दही घातलं चमचावर ताक तरी चालेल आता हे सगळं एकत्र एक मिक्स करूयात आता हे छान व्यवस्थित मिक्स करून झालं तर कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकाल पोरिंग कन्सिस्टन्सी आहे खूप घट्ट नाही आणि खूप सई नाही आता आपण डोसे लावूया अवन किंवा डोसा बनवण्यासाठी तवा मीडियम हीटवर गरम करायचा तेल छान स्प्रेड करून टिश्यू पेपरने व्यवस्थित वाईप आऊट करायचं तेल आता पळीभर बॅटर घालायचं आणि ते हलकंसं सा एकसारखं पसरवून घ्यायचं बॅटर एकसारखं स्प्रेड झालं की यावर झाकण ठेवायचं आणि झाकण ठेवून झालं की एखाद दोन मिनिट छान शिजवून घ्यायचं दोन मिनिटं झालं की झाकण काढायचं आणि उलटवून दुसऱ्या बाजूनेही छान भाजून घ्यायचं आहा तुम्ही बघू शकाल मस्त झाडी आलेली आहे आणि आपलं घाबण बनवून तयार आहे आपलं इथं हे समर स्पेशल जेवण बनवून तयार आहे उन्हाळ्यामध्ये हलकं खा किंवा पचायला हलकं खा असं बऱ्याचदा सांगितलं होतं कमी खा तर हे सगळे जिन्नस त्या पद्धतीने आपण बनवले आहेत नाचणी पचायला अतिशय हलकी असते आणि शरीरामध्ये थंडावा ॲड करते त्याचबरोबर कोशिंबीर आहे काकडी अर्थातच उन्हाळ्यात खालेली चांगली असते कैरीची चटणी आहे त्यामध्ये कांदा आहे सोलकडी आहे भात आहे हे अतिशय असं सुग्रास किंवा सात्विक जेवण आपण इथे म्हणू शकतो पुन्हा भेटूयात अशाच मस्त रेसिपी सोबत तोवर मस्त रहा, खुश रहा आनंदी रहा, आणि सगळ्यात महत्वाचं खात मधुराज रेसिपी, रेसिपी महाराष्ट्राची असल चव